आज या ठिकाणी चिखली शाळेमध्ये शंभुभक्त शेणेच्या वतीने मराठी शाळा प्राथमिक शाळा आणि हायस्कूलमध्ये दोन्ही शाळेमध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम तसेच मुलांना प्रत्येक मुलांना एक झाड देऊन ते झाड जगवण्याची शपथ दिलेली आहे आणि ते घेतलेली आहे. तसेच शाळे साहित्य वाटप आणि खाऊ वाटप असे त्रिवेणी संगम हा कार्यक्रम शंभुभक्त सेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे. खरं पाहता ही शंभुभक्त संघटना महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं काम करते आणि चांगलं काम करत आहे, परंतु कधीही आपलं नावाचा उल्लेख किंवा आपलं नाव मोठं होऊ म्हणून कुठेतरी चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्धी माध्यमाच्या मागे कधी लागले नाहीत. परंतु आज खरोखरच आनंद वाटतो की या छोट्याशा संघटनेचं कामाची दखल TV9 महाराष्ट्र आणि एक TV9 महाराष्ट्र जे चॅनल आहे अतिशय सुंदर चॅनल आहे आणि सगळ्या बातम्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आधी खेडेगावातल्या बातम्या आधी पोचते याची आम्हाला पूर्ण खात्री झालेली आहे. कारण आमचं गाव सातारपासून 30 किलोमीटर आहे, डोंगराळ भागात आहे आणि इथे या ठिकाणी कॅमेरामॅन आणि चॅनलवाले लोक एवढा पाऊस असून सुद्धा इथं पण पोचले त्यांचं खास करून कौतुक केलं पाहिजे. कारण त्याच्यामुळंच हे संपूर्ण जे शासनाचं जे काम आहे 33 कोटी वृक्षारोपण लावणे 13 कोटी त्याचं एक उद्दिष्ट आम्हाला थोडंसं खारीचा वाटा म्हणून आम्ही करत आहोत. शंभुभक्त सेनेच्या वतीने मी सुरेश शिर्के प्रत्येक संघटक आणि प्रवक्ता या नात्यानं संपूर्ण या दोन्ही शाळेचं आणि आमच्या संघटनेच्या ज्या केलेल्या कामाची दखल घेतली त्याबद्दल TV9 महाराष्ट्र आणि लोकल चॅनल सातारा सर्व चॅनल सातारच्या त्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो. जय हिंद जय महाराज. श्री समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली ह्या निसर्गरम्य ठिकाणी आज शंभुभक्त सेना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेतर्फे तसेच ह्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे भोसले योद्धा प्रतिष्ठान राजधानी सातारा यांच्यातर्फे जी महाराष्ट्र शासनाची 13 कोटी वृक्ष योजना लागवडीचे जे उद्दिष्ट आपल्या सरकारने ठेवलेलं आहे त्या उद्दिष्टातला एक खारीचा वाटा ह्या संस्थेनं सामाजिक संस्थेनं उचललेला आहे आणि ह्या आमच्या शाळेचं एकूण पट 70 आहे. तर आम्हाला प्रत्येक मुलामागं एक झाड हे उद्दिष्ट ठेवून आम्ही आज हे वृक्षारोपण केलेलं आहे आणि हा सामाजिक उपक्रम इतका सुंदर आहे. तर म्हटलेलंच आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे, मग हे वृक्ष आपले सगळे सोयरेच आहेत. आम्ही मुलांच्याकडून अशी हमी घेतो की बाबा हे जे झाड लावलंय ते नुसतं वृक्षारोपणासाठी नसून त्या वृक्षाची काळजी एखाद्या लहान मुलासारखी कशी घ्यायची ही हमी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांकडून आज घेतलेली आहे. आणि हे वृक्ष जगवण्याचं कार्य नुसतं लावण्याचं नाही तर हे वृक्ष जगवण्याचं कार्य आम्ही हे आमच्या मुलांना मार्गदर्शनाद्वारे दिलेलं आहे. आणि ह्या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसंच खाऊ वाटपाचा पण कार्यक्रम झालेला आहे. अशा ह्या सामाजिक संस्थेतले जे काही प्रतिष्ठित व्यासपीठावरचे मान्यवर आहेत तर त्यांचं आम्ही आमच्या सर्व स्टाफतर्फे शाळेतर्फे हार्दिक स्वागत आणि आभार मानतो. आणि एवढे दोन शब्द मी माझे संपवते. प्रियंका नागे सपकाळ, मी आता नवी शिकते. माझ्या शाळेचे नाव लोकमान्य प्रशाला चिखली. आम्ही परगावहून 2-2, 3-3 तास चालत यायचो आणि या आणि त्यामुळे हे शंभुभक्त सेनाने छत्री वाटप केली. त्यामुळे आनंदही झाला आणि आमचे संरक्षण सुद्धा झाले. त्यामुळे त्या वतीने मी शंभुभक्त सेना या सेनेचे आभार सर्वांमध्ये आभार मानते. झाडे सुद्धा आणि वृक्षारोपणासाठी त्यांनी झाडे सुद्धा दिली. मी मुख्याध्यापिका लोकमान्य प्रशाला शिकली. आज या ठिकाणी शंभुभक्त सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना छत्री वाटपाचा कार्यक्रम घेतला गेला. त्याचबरोबर वृक्षारोपण हा देखील कार्यक्रम घेतला गेला. आमच्या विद्यार्थ्यांना जे 8 ते 10 किलोमीटर अंतरावरून परगावहून येतात हा चिखली हा भाग दुर्गम डोंगरी भाग असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच अंतरावरून मुलांना चालत यावे लागते. या संघटनेमार्फत विद्यार्थ्यांना छत्री वाटप झाल्यामुळं या विद्यार्थ्यांचे पावसापासून जे काही शैक्षणिक नुकसान जे होत होते ते यापुढे होणार नाही. आणि खरंच या सेनेचे संघटनेचे मी शाळेच्या वतीनं खूप खूप आभार मानते की त्यांनी एक सुंदर असा कार्यक्रम घेतला. त्याचबरोबर एक संदेश दिला, झाडे लावा झाडे जगवा. आणि त्यांनी वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम घेतला त्या वृक्षांचे आमच्या शाळेच्या वतीनं जतन केले जाईल असे मी त्यांना आश्वासन देते आणि त्यांचे लोकमान्य प्रशाला चिखलीच्या वतीनं आभार मानते. धन्यवाद. सुभाष शिंगटे, शंभुभक्त सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष. आणि आम्ही एक विचार केला प्रोग्राम घ्यायचा की शाळेमध्ये दुर्गम भागामध्ये शाळा आहेत. शिर्के साहेबांनी सांगितलं की आमच्या शाळेमध्ये थोडीशी काय तुम्हाला मदत करता येते करा.
त्याशिवाय आम्ही इथे येऊन पाहिलं तर खरंच दुर्गम भागामध्ये शाळा आहेत आणि एवढी मुलं लांबून येतात आणि खरंच काळाची गरज आहे आणि ह्यांना गरज असल्यामुळे त्याशिवाय आज आम्ही तो प्रोग्राम साजरा केला या ठिकाणी. ये बोलू नका रे. मी शंभूभक्त सेना कार्याध्यक्ष अशोकदादा खामकर सातारा जिल्ह्यातील चिखली या शाळेमध्ये येऊन आम्ही सर्व शंभूभक्त सेना टीम यांनी शासनाचा 33 कोटी झाडांचा उपक्रम त्याच्यामध्ये एक शंभूभक्त सेनेच्या वतीने संकल्प करण्यात आलेला आहे की शासनाचा एक वाटा मोलाचा वाटा म्हणून 1 लाख वृक्ष लागवड करण्याचे आम्ही ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा शुभारंभ आपल्या आराध्य महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीमध्ये चिखली या गावी आज संपन्न केलेला आहे. त्याबद्दल मी सर्व गुरुजनांचे विद्यार्थ्यांचे असे आभार मानतो. बस चष्मा काढा. राष्ट्रराज्य शंभूभक्त सेना अध्यक्ष डॉक्टर युवराज कदम या वतीने बोलतो. शंभूभक्त सेना गेले 5 वर्ष झालं कार्यरत असून अनेक छोट्या छोट्या गावामध्ये काम करत असताना असं वाटलं की चिखलीसारख्या गावामध्ये दुर्गम खेड्यामध्ये खरंच गरज आहे. पाऊस खूप असतो आणि मुलांना खूप लांबून यावं लागतं आणि या लांबून येण्याची सोय करण्यासाठी छत्रीचा उपक्रम आम्ही राबवला. दुसरी गोष्ट म्हणजे शासनाचा जो उपक्रम आहे 13 कोटी झाडं लावायचा, त्या झाडांच्यामध्ये शासनाच्या उपक्रमामध्ये देखील आम्ही सहभाग घेऊन अनेक शाळा कॉलेजमध्ये शंभूभक्त सेनेनं सहकार्य करून अनेक झाडं दिलेली आहेत. आत्ताही आम्ही इथं जवळपास चिखली गावामध्ये 3,500-4,000 झाडं वाटप करून लावण्याचा उपक्रम पार पाडलेला आहे. तसंच शालेय साहित्य गरीब आणि उत्पूर्व विद्यार्थ्यांसाठी शंभूभक्त सेनेच्या वतीनं देण्यात येत आहे असा हा उपक्रम आहे. आणि मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये जिथं गरज आहे की खरंच गरज आहे त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्या शाळा संस्थेनी आमच्या शंभूभक्त सेनेला संपर्क साधावा. अनेक कार्यकर्त्यांनी या शंभूभक्त सेनेमध्ये येऊन बिगर राजकीय संघटना ही आणि बिगर राजकीय संघटना असल्यामुळं अनेक उद्योगपती अनेक चांगली लोकं अनेक सामाजिक कार्यकर्ते या संघटनेमध्ये आहेत. पण कुठल्याही प्रकारची मोठी जाहिरात ही संघटना करत नसून फक्त सामाजिक उपक्रम आणि सामाजिक कार्य ही संघटना सातत्यानं करत आली आहे. फक्त मला आज अभिमान वाटतो की तुमच्यासारख्या चॅनलनं आमच्यासारख्यांची दखल घेतली एवढ्या छोट्याशा गावामध्ये येऊन आणि उपक्रमाची दाद घेतली. धन्यवाद.